नमस्कार मी आशय तुम्ही बघत आहात एम सी एन न्यूज दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर आपण भारतीयांनी ब्रिटिशांच्या अनेक पद्धती अनेक नियम अनेक कायदे जसेच्या तसे अंगीकारले आहेत ब्रिटिशांनी आखून दिलेल्या शिक्षणाच्या रस्त्यावर आपण मागील सत्तर वर्षे चालत राहिलो आणि आता कुठेतरी भारताच्या प्राचीन तत्वज्ञानावर म्हणजेच योग असेल त्याच्यात आयुर्वेद असेल सेंद्रिय शेती असेल या गोष्टीवर आपण लक्ष देतोय आणि भारताचं महत्व आपण या वेगवेगळ्या वेग गोष्टींमधून पुन्हा एकदा शोधत आहोत आणि याचाच एक प्रयत्न म्हणून उत्तर केरळमधल्या पलक्कड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे काय आहे तो निर्णय पाहूयात या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांना आपल्यापेक्षा वयाने किंवा पदाने मोठ्या असणाऱ्या माणसांना आपण सर किंवा मॅडम असं संबोधतो कधी कधी तर मॅडम म्हणून त्यांच्यासमोर सर म्हणून त्यांच्यासमोर हात देखील जोडावे लागतात आणि आपली कामं करून घ्यावी लागतात तर ही सर आणि मॅडम म्हणायची पद्धत आली कुठून तर तुम्हाला कळलंच असेल की ही पद्धत सुद्धा ब्रिटिशांचीच देण आहे पलक्कड जिल्ह्यातील माथूर या गावात आता ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांना किंवा कोणालाच सर किंवा मॅडम म्हणण्यास बंदी घातली गेली आहे तर अनेकांना असं वाटलं असेल की यात काय एवढं पण ब्रिटिशांच्या गुलामीची पकड आजही आपल्या मनावर आहे हे आपल्याला या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींमधून दिसून येतं आपलं शिक्षण असेल आपली एकूणच अधिकारी वर्गाची व्यवस्था असेल आपली आपले, आपले कायदे असतील या गोष्टी ब्रिटिशांच्या प्रभावाखाली आजही आपण करत असतो एवढंच काय तर पश्चिमी देशात घातले जाणारे कपडे आपल्या देशात घातले की आपण त्या वर्गाला उच्च वर्गीय किंवा हाय प्रोफाईल समजतो असो माथूर ग्रामपंचायतीचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद का आहे मानसिक गुलामगिरी संपविण्यासाठी माथुर ग्रामपंचायतीने हे पाऊल उचललं आहे असं दिसत आहे काँग्रेसची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये माकपचे म्हणजेच मार्क्सवादी मार्क कम्युनिस्ट पक्षाचे सात आणि भारतीय जनता पक्षाच्या एका सदस्याचा समावेश आहे तर हा निर्णय घेताना प्रत्येक पक्षाच्या सदस्याने एकत्र येऊन हा निर्णय घेतलाय त्यांचं असं म्हणणं आहे की असं केल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी यांच्यातील एक दरी कमी होईल व मधुर संबंध प्रस्थापित होतील लोकशाहीत जनता सर्वतोपरी आहे आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत त्यामुळे आपले काम करून घेण्यासाठी अनावश्यक आदर देण्याची गरज नाही असं म्हणणं माथूरचे उपसरपंच पी आर प्रसाद यांचं आहे या निर्णयाअंतर्गत ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी आपल्या टेबलावर आपल्या नावाचा फलक लावतील त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना त्यांना सरळ आता नावाने हाक मारता येणार आहे आता जर समजा मग कुणाचं वय जास्त असेल किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला नावाने हाक मारण्यात संकोच वाटत असेल तर आपण दादा किंवा चेतन चेतन म्हणजेच मोठा भाऊ या नावाने हाक मारू शकतो असं या ग्रामपंचायतीने स्पष्ट केलं आहे केरळ मधला लिटरसी रेट हा भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे केरळमध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक शिकलेले आहेत असे काही आकडेवारी सांगते आणि शिक्षणाचा प्रयोग स्वाभिमान विकसित करण्यासाठी होतो असं या निर्णयावरून एकूण दिसत आहे आता हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला म्हणजेच एमसीएन न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद